महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड मधून. पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षाला एसीबीने अटक केली आहे. स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच एसीबीने ही रेड केली. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्षाला यानंतर एसीबीने अटक केलेली आहे. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह आणखी चार जणांनाही अटक करण्यात आलेली आहे. त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण विस्तारवर पाहतो आहोत. पिंपरी चिंचवड स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच एसीबीने ही रेड केलेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून. कैलास, असं नेमकं काय घडलं की आज एसीबीने ही थेट रेड केलेली आहे आणि नितीन लांडगे यांना अटकही झालेली आहे, काय आहे हे सगळं प्रकरण? हेमाली, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक होती. या बैठकीमध्ये अनेक विषय जे आहेत, विकास कामं, ते मंजूर केले जातात. मात्र एक तक्रारदार जो आहे त्याचं फ्लेक्स जे आहे ते काढण्याचं काम आहे. त्या संदर्भामध्ये त्याचं काम मंजूर करायचं होतं. त्यासाठी काही पैशांची, काही लाखांची मागणी स्थायी समितीकडून करण्यात आल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानुसार एसीबीने आज ट्रॅप टाकलेला होता. त्या ट्रॅपमध्ये जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत ज्ञानेश्वर पिंगळे यांना 2 लाख रुपये देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच वेळेस अँटी करप्शन ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर महापालिकेचं जे स्थायी समितीचं कार्यालय आहे यामध्ये काही तास या ठिकाणी चौकशी सुरू होती आणि त्या चौकशीनंतर जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर लांडगे, त्याचबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक जे आहेत ज्ञानेश्वर पिंगळे, या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याबरोबर आणखी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची चौकशी जी आहे ती अँटी करप्शन ब्युरोकडून करण्यात येणार आहे. मात्र एकूणच या घटनेनंतर स्थायी समितीमध्ये जे विकास कामं मंजूर केले जातात किंवा जे ठेके दिले जातात त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे समोर आलेलं आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हे माझी धन्यवाद कैलास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे